नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षामध्ये महत्त्वाचा महत्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास किंवा पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र तर त्यावर आधारित हे लेक्चर आहे आधीही खूप सारे लेक्चर मी बनवलेले ले आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तर आज आपण आठवीच्या इतिहासातील जो राहिलेला भाग होता तो आज आपण इथे घेणार आहोत तर बघा जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी हे पाहूया प्रथम प्रथम बघा बंगाल प्रांतातील इंडियन असोसिएशन ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी अशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा होती त्यानंतर बघा त्यांनी काय केलं अठराशे त्र्याऐंशीमध्ये कोलकात्याला अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली आणि अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले कुठे भरवण्यात आले आणि कधी भरवण्यात आले लक्षात असू द्या त्यानंतर रामेशचंद्र बॅनर्जी ह्या या अधिवेशनाचे काय होते अध्यक्ष होते म्हणजे पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि निरनिराळ्या भागातून बहात्तर प्रतिनिधी प्रतिनिधी लक्षात ठेवा या सर्वांनी मिळून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली ॲलेन ऑक्टोव्हियन हूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही राष्ट्रीय सभेचे सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला हे नाव पण लक्षात ठेवा कारण ब्रिटिश अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा दादाभाई नवरोजी यांनी भारताच्या समस्या इंग्लंडमधील जनतेपुढे मांडल्या त्यानंतर अठराशे नव्वदमध्ये ब्रिटिश सरकारने आदेश काढला की सरकारी नोकरदाराला सभेत जाता येणार नाही कधी काढला अठराशे नव्वदमध्ये त्यानंतर बघा स्वराज्याचा लढा याविषयी माहिती घेऊया महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल अरविंद घोष आणि पंजाबमध्ये लाला राय यांनी लढा दिला स्वराज्यासाठी नावं लक्षात ठेवा आणि कुठल्या राज्यातले आहेत ते पण लक्षात ठेवा एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा कालखंड झालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो हे पण लक्षात असू द्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या जोडीला लोकमान्य टिळकाने सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे उत्सव आयोजित केले सार्वजनिक गणेश आणि शिवजयंती हे दोन लक्षात ठेवा त्यानंतर बघा त्यांचा स्वातंत्र्याचा कर्मयोग सांगण्यासाठी मंडालीच्या कारावासात त्याने गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांनी लक्षात असू द्या त्यानंतर बघा बंगालची फाळणी कोणी केली लॉर्ड कर्जन यांनी केली कधी केली एकोणीसशे पाचमध्ये केली हे पण लक्षात असू द्या वंगभंग चळवळ तर वंगभंग चळवळ का सुरू झाली तर बंगालमध्ये सोळा ऑक्टोंबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला राष्ट्रीय शोक दिन सोळा ऑक्टोंबर व सगळीकडे वंदे मातरम गीत गाण्यात आले वंगभंग चळवळीचं नेतृत्व कोणी केलेलं होतं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं होतं वंगभंगांची तीव्रता पाहून किंवा वंगभंग चळवळीची तीव्रता पाहून एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी काय केली रद्द केली हे कधी केली ते पण लक्षात ठेवा एकोणीसशे पाच साली नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सेवक समाजाची स्थापना केली तारीख लक्षात ठेवा साल लक्षात ठेवा आणि नाव पण आणि कुठल्या समाजाची स्थापना केली ते पण लक्षात असू द्या एकोणीसशे पाच सालीच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले हे होते त्यानंतर बघा दादाभाई नवरोजी हे एकोणीसशे सहा या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते एकजुटींनी राहा आणि स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश दादाभाई नवरोजी यांनी दिला संदेश लक्षात ठेवा कोणी दिला हे पण लक्षात ठेवा याच अधिवेशनात म्हणजे एकोणीसशे पाचच्या अधिवेशनात स्वराज्य स्वदेश आणि बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण ही चतुर्सूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली एकोणीसशे सहाच्या सॉरी एकोणीसशे सहाच्या राष्ट्रीय सभेत त्यानंतर पहा राष्ट्रीय सभेतील झाल व मवाळ यांचे मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेले म्हणजे जास्तच बिघडले एकोणीसशे सातच्या कुठं झालं ते लक्षात असू द्या सुरतला बंगभंगाच्या चळवळीनंतर ब्रिटिशांची दडपशाही सुरू झाली त्यानंतर पहा मुस्लिम समाजातील उच्चवर्गीय यांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले एकोणीसशे सहा साली मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना झाली साल लक्षात ठेवा सरकारने एकोणीसशे नऊ साली एक कायदा केला त्या कायद्यालाच आपण मोरलो मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतो या कायद्यामध्ये काय केलं तर कायदे मंडळातील भारतीय प्रतिनिधीची संख्या वाढवण्यात आली आणि मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले एकोणीसशे चौदाच्या ऑगस्टमध्ये युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले कधी सुरू झाले एकोणीसशे त्यानंतर पहा डॉक्टर बेजंट व लोकमान्य टिळक यांनी रूल चळवळ सुरू केली कोणी सुरू केली लोकमान्य टिळकांनी एनी बेजंट स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे टिळकांनी म्हटले एकोणीसशे सतराची घोषणा प्रतियोगी सहकार्यता मंत्री मॉन्टेग्यू यांनी केली कोणी केली हे लक्षात असू द्या प्रतियोगी सहकार्याची घोषणा सरकार भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता सुद्धा सरकारशी सहकार्य करेल असं त्यात म्हटलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणीस मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला त्यालाच मोंटेगो चेम्सपर्ड कायदा असं म्हटलं जातं त्यानंतर पाहूया असहकार पर्व कशाप्रकारे चाललं इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाच्या हाती आली तर महात्मा गांधींकडे आली मग गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या राजवटीकडून आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांवर व भारतीय रहिवाशांवर अन्याय व जुलूम केला जात असे सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी भारतात आले आणि प्रथम त्यांनी शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडवले कोणाकोणाचे प्रथम सोडवले ते पण प्रश्न विचारले जातात त्यानंतर पहा अन्याय अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य व अन्यायाची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे म्हणजे सत्याग्रहाचं उद्दिष्ट होतं कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी झगडणारे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधींचा प्रभाव होता त्यानंतर पहा चंपारण्य सत्याग्रह तर कधी झाला एकोणीसशे सतरामध्ये हा चंपारण्य सत्याग्रह झाला आणि एकोणीसशे अठरामध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू झाली हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पाहूया रोलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन त्यांनी केले उलट कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तुरुंगात टाकता येत होते व शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई होती अशा प्रकारचा रोलट कायदा होता मग जालिनवाला बाग हत्याकांड प्रकरणं काय आहे ते पाहूया रोलट कायद्याच्या निषेधार्थ लोकांनी एकत्रित येऊ नये म्हणून जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला तर तुम्हाला जालिनवाला बाग हत्याकांड म्हणलं की डायर यांचं नाव आट आठवलं पाहिजे अमृतसर येथे डॉक्टर सत्यपाल डॉक्टर सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आणि या संघटनेच्या निषेधास तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथील जालिनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली सभेमध्ये जनरल डायरने बेछूट गोळीमार केला या हत्याकांडात पंजाबचा शासक मायकल ओडवाय हा जबाबदार होता या घटनेच्या निषेधात रवींद्रनाथ टागोर यांनी सर या त्यांच्या किताबांचा त्यांनी त्याग केला इथं त्याग आहे त्याग केला त्यानंतर पहा खिलापत चळवळ याविषयी माहिती तर तुर्कस्तानचा सुलतान हा जगातील त्य सर्व मुस्लिमांचा खलिपा म्हणजे धर्मप्रमुख होता तुर्कस्तानचा सुलतान लक्षात असू द्या सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला आणि एकोणीसशे वीसच्या ऑगस्ट महिन्यात असहकाराच्या आंदोलनाला प्रारंभ झाला त्यानंतर पहा एकोणीसशे वीस सालच्या नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी दिली व सर्व सूत्रे असहकाराची कुणाकडे दिली गांधींच्या हाती दिली उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चोरा येथे शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले आणि एकोणीसशे बावीसच्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी ही चळवळ स्थगिती केली कोणती चळवळ तर असकार, असकार चळवळ त्यानंतर पहा स्वराज्य पक्ष तर स्वराज्य पक्षाविषयी सांगायचं झालं मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीशे बावीस मध्ये केली कोणी कोणी मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली लक्षात असू द्या त्यानंतर बघा एकोणीसशे तेवीसच्या नु निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले म्हणजे मध्यवर्ती प्रांतिक कायदे मंडळात स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले आणि भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी आणि राजकीय कायद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतला त्यानंतर पहा सायमन माहिती एकोणीशे सत्तावीस मध्ये सरकारने सायमन कमिशनची नियुक्ती केली या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतातील राजकीय पक्षाने सायमन कमिशनवर काय केलं सायमन कमिशनवर बहिष्कार घातला इथं बहिष्कार आहे सायमन गो बॅक सायमन परतचा असा अशा घोषणा सायमन कमिशनच्या विरोधात देण्यात आल्या त्यानंतर पाहणे नेहरू अहवाल तर भारतातील नेते एकमताने राजघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली होती तर भारतमंत्री बरखन हेडे यांनी केली हे पण लक्षात असू द्या हे आव्हान स्वीकारून सर्व पक्षीय समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित मोतीलाल नेहरू होते आणि त्यांनी तयार केलेल्या अहवालालाच नेहरू अहवाल असं म्हणलं जातं आणि भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे असा प्रस्ताव अहवालात होता आणि एकोणीसशे एकोणतीस अखेर अखेरपर्यंत सरकारने अहवाल स्वीकारला नाही पण पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते मग राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव सहमत करण्यात आला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशभर अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा लढा चालविण्याची प्रतिज्ञा करण्यात आली अशा प्रकारे महत्त्वाचे असे पॉईंट मी इथे घेतलेले आहेत राहिलेले पॉईंट मी पुढच्या लेक्चरमध्ये देणार आहेत आता तुम्हाला माझं लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद